गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या वतीनं जलजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्तानं रॅली काढण्यात आली होती. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीनं जलजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सप्ताह 16 ते 22 मार्च पर्यंत राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवारी सकाळी विभागीय क्रीडा संकुल येथे रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुष्काळामुळे मराठवाड्याला पाण्याची किती आवश्यकता आहे हे आज आपल्याला समजत आहे असं विभागीय आयुक्त उमाकांत दांगट हे म्हणाले. पाण्याचं महत्व नाही, संपूर्ण देशामध्ये हवामान बदलाचा जो परिणाम झालेला आहे त्या परिणामाचा सर्वात जास्त दुष्परिणाम मराठवाड्यावर झालेला आहे आणि त्यामुळं पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्व आपण आता जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. निसर्गानं जे आपल्याला पाणी दिलेलं आहे त्या प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये जिरवणं बुडवणं त्याचं संवर्धन करणं त्याचा जलसाठा करणं सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याची बचत आणि कार्यक्षम वापर याच्यावरच आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. पाणी म्हणजे जीवन हे आता खऱ्या अर्थानं आपल्याला जाणू लागलेलं आहे आणि त्यामुळं या सप्ताहाच्या निमित्तानं आपण जलजागृती आणि जनजागृती करून पाण्याची बचत ही फक्त या सप्ताहामध्येच नाही तर मला वाटतं आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य घटक झाला पाहिजे आणि ती खरं म्हणजे जलसंस्कृती म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर. ही रॅली विभागीय क्रीडा संकुल दर्गा चौक ते सिग्मा हॉस्पिटल आणि पुन्हा क्रीडा संकुल येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी निधी पांडे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह अनेक जण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.